आज अकोले तालुका शिवसेनेच्या वतीनं अकोल्याचे कर्तव्यगार पोलीस निरीक्षक आदरणीय भोई साहेब यांना एक निवेदन देण्यात आले. त्या निवेदनामधला विषय या निमित्ताने मी आपल्या सर्वांसमोर मांडतो, कारण तो अकोले तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. अकोले तालुका आणि अकोले तालुक्याच्या हद्दीमध्ये पठार भागापासून ते आदिवासी भागापर्यंत बनावट कागदपत्र तयार करून चोरीच्या गाड्या असतील, जीप असेल, जीसीपी असेल, टेम्पो असेल, अशा प्रकारच्या बनावट कागदपत्र बनवून चोरीच्या गाड्या आणून विकण्याचं मोठं रॅकेट या संपूर्ण परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे. आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून आमचे चास पिंपळदरीचे माजी सरपंच, विद्यमान सोसायटीचे संचालक, शिवसेनेचे नेते सचिनजी रंदे यांची मोठ्या प्रमाणावर बनावट कागदपत्र तयार करून हरियाणामधून चोरी करून आणलेला जेसीपी त्यांना विकण्यात आला आणि जवळपास 12.5 लाख रुपयाची फसवणूक यांनी आमचे सचिनजी रंदे यांची झालेली आहे. सदर घटना होऊन जवळपास 6-7 महिन्याचा कालावधी झालेला आहे. वारंवार यंत्रणेशी संपर्क करून त्या यंत्रणेचा जो मूळ मोरक्या आहे तो बोटा येथील कुरकुटवाडीमध्ये राहतोय, त्याच्या विरोधामधले कागदपत्र अत्यंत सबळ पुरावे सचिनजी रंदे यांनी सदर फिर्यादीमध्ये या ठिकाणी पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा केलेले आहेत. आणि म्हणून आज तालुका शिवसेनेच्या वतीनं आम्ही अत्यंत जबाबदारीपूर्वक भोई साहेबांनी निवेदन दिलंय की सदर जो आरोपी आहे आप्पाजी कुरकुटे म्हणून, जो बोटा येथील कुरकुटवाडी गावामध्ये राहतो, त्यांनी संबंधित परिसरामध्ये अशा प्रकारचे बनावट कागदपत्र तयार करून अनेक प्रकारचे जीसीपी, अनेक प्रकारची यंत्रणा त्या ठिकाणी विकलेली आहेत आणि एक प्रकारचे सामान्य माणसाची जबरदस्त फसवणूक या निमित्ताने केलेली आहे. आणि म्हणून आज MS टाइम्सच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की अशा प्रकारे बनावट कागदपत्र बनवून वाहनं विकणं, मोटरसायकल विकणं आणि त्याच्यामध्ये सामान्य नागरिक भरला जातो, कारण आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, लवकरात लवकर आरोपीला गजाड करा ही तालुका शिवसेनेची मागणी आहे. आणि जर तसं झालं नाही तर भविष्य काळामध्ये या संदर्भामध्ये मोठं उग्र आंदोलन अकोले तालुका शिवसेना छेडल्याशिवाय राहणार नाही. आणि नागरिकांनी जर समजा असे काही व्यवहार करत असेल तर त्या व्यवहाराचे प्रूफ राहतील असेच व्यवहार करावा, ज्यामुळं आम्हाला हे निवेदन देणं आणि आता साहेबांनी ज्याच्याविरुद्ध तक्रार केलेली आहे त्याला अटक करण्याचं जे साहेबांनी हे केलेलं आहे, निश्चित केलेलं आहे, त्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तर हे नागरिकांनी असे व्यवहार करताना आर्थिक पारदर्शकता बाळगावी, जेणेकरून पुढे फसवणूक जरी झाली तरी त्यातून आपल्याला आम्हालाही त्यांना मदत करता येईल आणि त्यांना त्यांची सुटका होईल. आज या ठिकाणी आमच्या पक्षाचे सन्माननीय उपजिल्हा प्रमुख महेश रावनवले, आमचे ज्येष्ठ शेतकरी नेते माधुरा तिटमे, आमचे शिवसैनिक केतन भांगरे, आताच महेश भाऊंनी जे व्यक्त केलं की अंध स्वार्थापोटी तालुक्यातून जे काही लोकांनी याचे बळी झालेत, तर मी अंध स्वार्थ अशासाठी म्हणेल की ज्या चोरीच्या वस्तू विकत घेतल्या जातात आणि त्याचे कागदपत्र विशेषतः मध्यमवर्गीय किंवा गरीब माणसाला समजत नाहीत असं मी म्हणेल, कारण शक्यतो श्रीमंत माणूस सेकंड वस्तू घेण्याच्या मागच पडत नाही किंवा त्याची एक प्रत्येकाची एक मानसिकता असते. म्हणून महेश भाऊंनी जे व्यक्त केलं त्याप्रमाणे तंतोतंत आम्ही या कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला सचिन रंदेवर त्या अन्यायाचा पूर्णपणे आम्ही पाठपुराव करणार, त्याला न्याय मिळवून देणार आणि तालुक्यामध्ये ज्यांना कोणना असा प्रॉब्लेम झाला असेल त्यांनी तालुका शिक्षण कार्यालयाशी संपर्क साधा, नक्कीच आपण त्यांना न्याय मिळवून देऊ. यात अजिबात हे बाळगण्याची म्हणजे चिंता बाळगण्याची कारण शंका बाळगण्याची कारण नाही. आणि त्याचबरोबर कुठली मोटरसायकल असेल किंवा कुठलंही वाहन असेल हे सेकंड घेताना 1000 वेळा विचार करा, जाणकारपत्र विचार करा आणि मगच ते कृत्य करा, अन्यथा ह्याचा बळी होऊ नका, कारण एका मध्यमवर्गीय माणसाला इतके दिवस पैसे देऊन खोटे कागद बनवून आजही तो त्या विमोचनेत आहे आणि त्याला न्याय मिळवण्यासाठी आम्ही आज आपले कर्तव्यदक्ष PI साहेब भोये साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही ते लगेच तात्काळ कार्यवाही करतो असं आम्हाला त्यांनी शब्द दिला आहे. तर आम्ही जर या कार्यवाहीला जर लगेच दाद मिळाली नाही तर आम्ही याचा पुढे काय काय करायचं, कसं करावं लागेल त्याप्रमाणे आम्ही करू आणि सचिनला कुठल्या परिस्थितीत न्याय मिळवून देऊ याच या निमित्ताने सांगतो आणि